हॅलो स्टुडंट्स, ग्रामरचे बिट्स कमी वेळेमध्ये आपल्याला शिकायचे आहेत, तर त्यासाठी मी गोदावरी आज तुम्हाला घेऊन आले आहे तुमच्यासाठी रिमोटो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. तर मुलांनो, सध्या आपण एक सिरीज चालू केलेली आहे परीक्षेला जाता जाता. म्हणजे परीक्षेला जायचं असेल तर अशा वेळेस अगदी कमी वेळेत आपल्याला सर्व ग्रामरचं रिव्हिजन करायचं असतं. अशा वेळेस तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिलेत तर तुमचे सर्व रूल्स पक्के होतील, त्याचबरोबर संपूर्ण रिव्हिजनही याच्यामध्ये तुम्हाला करता येईल. तसंच जे विद्यार्थी फर्स्ट टाईम रिमोटो शिकत आहेत त्यांनासुद्धा ते शिकण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. तर आपण सध्या बनवत आहोत व्हिडिओ केवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये होतील अशा पद्धतीचे. चला तर मग वेळ न घालवता आज पाहणार आहोत रिमोटो. तर स्टुडंट्स, रिमोटो याचाच अर्थ यूज सो दॅट. म्हणजे रिमोटो म्हणजेच आपल्याला सो आणि दॅट याचा उपयोग करायचा असतो. पहा स्टुडंट, वाक्य कशा प्रकारचे असतात. सी इज टू वीक टू वॉक. दिलेल्या वाक्यात तुम्हाला कुठेही नकार दिसणार नाही. पहा, सी इज टू वीक टू वॉक, पण याचा अर्थ नकारार्थी असतो. तो एवढा वीक आहे की तो नीट चालू शकत नाही, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे याचं उत्तर जे येणार आहे ते जेव्हा आपण यूज सो दॅट करू, तर सो दॅटचं उत्तर करत असताना आपल्या उत्तरामध्ये आपल्याला नकार आलेला दिसणार आहे. त्याचं कारण असं आहे की टू आणि टूची ही रचना होकारार्थी दिसत असली तरी याचा मिनिंग मात्र नकार अर्थी असतो. चला तर मग आता ह्याचं हे उत्तर आपण कशा पद्धतीनं करायचं ते बघूया. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये TOO आणि दुसरा एक टू TO2 हे दोन टू असतात. तर आपल्याला रिमो टू करायचं आहे. रिमो म्हणजे काढून टाकणे, हा टू काढून टाकायचा आहे. हा काढून टाकतो म्हणजेच आपण सो डॅश डॅटचा वापर करत असतो. कसा करायचा बघा. तर पहिला हा जो टू आहे, सर्वात प्रथम तर मुलांना एक लक्षात घ्या, ह्या रिमोटोच्या आपल्याला तीन टाईप शिकायच्या आहेत. तीन टाईपपैकी ही मी तुम्हाला पहिली टाईप सांगते आहे. या टाईपमध्ये पहा, मी इथे रूल पण दिलेला आहे. करता जर सजीव असेल तर दॅट नंतर त्याच्याबद्दल सर्वनाम घ्या व काळानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्या. तर आता सर्वात प्रथम लक्षात घ्यायची आहे एकमेव गोष्ट, ती म्हणजे दिलेला सब्जेक्ट हा सजीव आहे का निर्जीव आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये या ॲडजेक्टिवच्या नंतर टू वीक, या ॲडजेक्टिवच्या नंतर आपल्याला फॉरची रचना आहे का ते पाहायचंय. तीनही टाईप पाहिल्यावर हा नियम तुम्हाला आणखी जास्त समजेल. सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या की दिलेल्या वाक्यातला हा कर्ता जो आहे तर तो कर्ता सजीव आहे. जर समजा कर्ता सजीव आलेला असेल तर हे वाक्य कसे करायचे बघा. कर्ता क्रियापद जशाला तसं घेतलं आपण वाक्यातलं. हा जो पहिला टू आहे, हा टू आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, तो काढून टाकायचा आहे. त्याऐवजी सो घ्यावं लागेल. ॲडजेक्टिव्ह ॲज इट इज ठेवा. या ॲडजेक्टिवच्या नंतर लागलीच आपल्याला दॅट घ्यायचं आहे. हा टू सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. दॅट नंतर आणखी एक सब्जेक्ट घ्यावा लागतो. तो सब्जेक्ट आपण दिलेल्या वाक्यामध्ये जो कर्ता दिलेला आहे, जो सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट आपण इथे घेणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं, इथे नाउन आलेलं असेल तर इथे मात्र आपल्याला प्रोनाउनच घ्यावं लागतं. तर हा सब्जेक्ट घ्यायचा. त्यानंतर पुढे वाक्यामध्ये आपल्याला कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यावं लागतं. जर वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स असेल तर कॅन नॉट घ्या, पास्ट टेन्स असेल तर कुड नॉट घ्या. त्यानंतर राहिलेलं हे क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला वॉक. आता हे वाक्य पहा, सब्जेक्ट ॲज इट इज ठेवलं आहे. राम आहे. राम इज टू क्लेवर टू फेल. म्हणजे राम एवढा क्लेवर होता की तो फेल होऊच शकत नाही. आता इथे राम हा सजीव सब्जेक्ट आहे आणि इथे कुठेही फॉरची रचना दिसत नाही. वाक्यात कुठेही फॉर नाही. फॉर आल्यास काय करायचं ते नंतर पाहूया. आता राम सब्जेक्ट ॲज इट इज ठेवला, हेल्पिंग वर्ब ठेवलं. ह्या टूच्या ऐवजी सो शब्द घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह दिलेला वाक्यातला ॲज इट इज ठेवा. त्यानंतर दॅट शब्द घ्यायचा आहे ॲडजेक्टिव्ह नंतर. दॅट झाल्यावर नवीन सब्जेक्ट घ्यायचा आहे एक. तो आपण ह्या नवीन पहिल्या कर्त्यानुसार घेतो. नवीन सब्जेक्ट म्हणजे प्रोनाऊन घ्यायचं आहे त्याचं. तर रामबद्दल ही घेतलंय. इज आहे प्रेझेंट टेन्स म्हणून आपण कॅन नॉट घेतलेला आहे. त्यानंतर वर्क ॲज इट इज. तिसरं वाक्य पहा, मोहन वॉज टू लेझी टू डू वर्क. मोहन एवढा आळशी होता की तो काम करू शकत नव्हता किंवा तो काम करत नव्हता. सो
आता अशा प्रकारची रचना आल्याच्या नंतर थोडासा बदलही असतो, कारण हा मोहनचा स्वभाव आहे की तो लेझी आहे. परंतु हा या प्रकारची रचना सुद्धा इथे जमते. तर बघूया, मोहन वॉज या टूच्या ऐवजी सो घेतलेला आहे, त्यानंतर लेझी ॲडजेक्टिव ठेवलं आहे, दॅट घेतलेला आहे. जसं की प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला दॅट घेऊन पुन्हा दुसरा एक नवीन कर्ता घ्यावा लागतो. मोहनसाठी घेतलेला आहे मी इथे ही, त्यानंतर वॉज आलेला आहे म्हणून घ्यायचं आहे कुड नॉट डू वर्क. अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल मुलांनो की हा टू काढून टाकावा लागतो आणि हाही टू काढून टाकावा लागतो. पहिल्या टूच्या ऐवजी आपण सो यूज करतो, दुसऱ्या टूच्या ऐवजी आपण दॅट यूज करतो, त्यानंतर दॅट नंतर आपल्याला नवीन कर्ता घ्यावा लागतो. तर हा कर्ता कसा घ्यायचा? तर तो आपल्या पहिल्या नावानुसार घ्यावा लागतो. आता ही झाली टाईप वन. आता मुलांनो बघूया आपण टाईप टू. सो सी हिअर, आता ह्या वाक्यामध्ये पहा, आपण पहिले वाक्य पाहिले ज्या वाक्यामध्ये कर्ता सजीव होता. आता ह्या वाक्यात तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट, बॉक्स, द सम, द माउंटन हे सगळे निर्जीव करते आहेत. जर कर्ता निर्जीव आला असेल तर दॅट नंतर आपल्याला नवीन सब्जेक्ट यापैकी एक घ्यावा लागतो. बघा, एनी वन किंवा वन, वी, दे यापैकी एक आपल्याला इथे घ्यावा लागतो. सो स्टुडंट्स, बघूया कशी रचना होते. मग आपण, मी तुम्हाला पहिल्या टाईपमध्ये सांगितलं त्यामध्ये कर्ता सजीव होता, आता इथे कर्ता निर्जीव आहे. द बॉक्स इज इज जशाल तसं ठेवलं, टूच्या ऐवजी सो, हेवी ॲडजेक्टिव्ह ॲज इट इज, त्यानंतर दॅट घ्यायचं आहे. आता दॅट नंतर नवीन सब्जेक्ट जो घ्यायचा आहे तो पहा, इथे मी बॉक्सबद्दल इट घेतलेलं नाही आहे, तर त्याऐवजी आपल्याला घ्यावं लागतं एनी वन, किंवा वन घेऊ शकता किंवा वी घेऊ शकता, दे घेऊ शकता, यापैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. सो मी दॅट नंतर एनी वन घेतलेला आहे. कॅननॉट पहिल्या रूल्सप्रमाणे प्रेझेंट टेन्स आहे म्हणून लिफ्ट, आणि लक्षात घ्या इथं मी इट घेतलेलं आहे ते बॉक्ससाठी. द बॉक्स इज सो हेवी दॅट एनी वन कॅननॉट लिफ्ट इट, म्हणजे बॉक्स एवढा जड होता की त्याला कुणीही उचलू शकत नव्हतं, त्याला कुणीही उचलू शकत नव्हतं, त्यासाठी आपल्याला इथे घ्यावा लागेल हा इट. ओके, सो तशाच प्रकारे हेही वाक्य पहा, द सम वॉज टू डिफिकल्ट टू सॉल्व, ती सम म्हणजेच बेरीज एवढी कठीण होती की त्याला कोणीही सोडवू शकत नव्हतं. सो पुन्हा इथे मी इथं एनी वन हा सब्जेक्ट घेऊन आन्सर केलेला आहे, वॉज आहे त्यामुळे कुड नॉट घेतलेलं आहे. द माउंटन वॉज सो हाय दॅट एनी वन कुड नॉट क्लाइंब इट, पर्वत एवढा उंच होता. आता तो पहा इथे सुद्धा निर्जीव करता आहे, तुम्हाला कुठेही फॉर दिसणार नाही आहे वाक्यात. मी पुन्हा पुन्हा मेन्शन करते आहे की कर्ता सजीव असेल तरी पाहायचं आहे फॉर आहे का, कर्ता निर्जीव असेल तरी पाहायचं आहे फॉरची रचना आहे का. तर या टाईप टूमध्ये पण फॉरची रचना तुम्हाला दिसली नाही, पण यामध्ये कर्ता निर्जीव आहे. टाईप वन आपण पाहिला, याच्यामध्ये कर्ता सजीव होता. तर कर्ता निर्जीव असेल तर एनी वन सब्जेक्ट घ्या. आता पाहूया नेक्स्ट रूल टाईप थ्री. सो स्टुडंट्स पहा, आता आपल्याला इथे काय काय करावं लागतं. आता टाईप थ्री जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल द सम इज टू डिफिकल्ट फॉर अस. सी हिअर, आता इथे फॉरची रचना जी मी म्हणते आहे तुम्हाला ती तुम्हाला इथे दिसेल. या वाक्यात फॉर अस आहे, दुसऱ्या वाक्यात फॉर मी आहे. म्हणजे हे जी तिसरी टाईप आहे याच्यामध्ये पहा तुमच्या लक्षात येईल की एकतर कर्ता निर्जीव असतो, त्याचबरोबर या वाक्यामध्ये बघा कर्ता निर्जीव असेल तसेच फॉर प्लस ऑब्जेक्टची रचना असते. फॉरच्या नंतर अस हे ऑब्जेक्ट आहे, फॉरच्या नंतर मी हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे फॉर प्लस ऑब्जेक्टची रचना असेल तर काय करायचं, तर दॅट नंतर येणारा ऑब्जेक्ट जो असतो, हा ऑब्जेक्ट जो आहे मी, हाच आपल्याला सब्जेक्ट बनवून दॅट नंतर कर्ता घ्यावा लागतो. लक्षात घ्या पुन्हा एकदा, फॉरची रचना असेल तर त्याच्यामध्ये जे फॉरच्या नंतर येणारं ऑब्जेक्ट असतं त्याचाच सब्जेक्ट बनवायचा आणि तो दॅट नंतर घ्यायचा. पहा आता, मग सम इज टू डिफिकल्ट फॉर अस म्हणून द सम इज टूसाठी सो, डिफिकल्ट डिफिकल्ट दॅट, आता दॅट नंतर आपण नवीन करता, द सम निर्जीव आहे म्हणून आपण इथे एनी वन पण घेऊ शकतो, पण इथे फॉरची रचना आहे. मी आत्तापर्यंत सांगितलं होतं की फॉरची रचना आहे का पहा, तर आपण इथे पाहतो आहोत की फॉरची रचना आहे. जर फॉरची रचना असेल तर एनी वन, वी, दे असा सब्जेक्ट घ्यायचा नाही, तर फॉरच्या नंतर जो काही ऑब्जेक्ट दिलेला असेल तोच आपल्याला सब्जेक्ट बनवून घ्यायचा आहे. जसं की इथं अस आहे, असचा ऑब्जेक्ट होतो वी,
म्हणून मी दॅट नंतर नवीन सब्जेक्ट घेतलेला आहे. वी कॅन नॉट सॉल्व इट. याही वाक्यात पहा, द फूड वॉज टू हॉट फॉर मी टू इट. आता इथे फॉरची रचना आहे म्हणून द फूड वॉज सो हॉट दॅट. आता मीच्या ऐवजी सब्जेक्ट घेतलेला आहे मी इथे आय. आय कुड नॉट इट इट. सो स्टुडंट्स, अशाच प्रकारचा हा रूल तुमच्या लक्षात आला असेल. बघा, आपण वेगवेगळ्या तीन टाईप पाहिलेल्या आहेत. पहिली टाईप आपण पाहिली, याच्यामध्ये आपला कर्ता सजीव होता, फॉरची रचना नव्हती. तिथे आपण जो कर्ता होता तोच दॅट नंतर कर्ता ठेवला. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला, या प्रकारामध्ये कर्ता निर्जीव होता आणि इथे पण फॉरची रचना नव्हती. तर त्यावेळेस आपण कर्ता निर्जीव असेल आणि फॉरची रचना नसेल तेव्हा एनी वन, वन, वी, दे यापैकी एक सब्जेक्ट घेतला. आता जर कर्ता निर्जीव असेल आणि फॉरची रचना असेल जशी इथे आहे, तर त्यावेळेस फॉरच्या नंतर येणारा सब्जेक्ट हाच आपण नवीन सब्जेक्ट दॅट नंतर घेतला. अशा प्रकारे हे सर्व रूल्स आहेत. तुम्हाला, मला माहिती आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक नक्कीच करणार आहात. लाईक जरूर करा, कारण आपले व्हिडिओ जे आहेत ते कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देणारे हे व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ समजला असेल तर पहा, इथे मी खाली तीन सेंटेन्सेस दिलेले आहेत. कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर जरूर करून टाका. म्हणजे कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर द्या, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला उत्तरं किती समजत आहेत, व्हिडिओ तुम्हाला किती समजलेला आहे, तिन्ही टाईप तुम्हाला समजलेल्या आहेत का. आणखी महत्त्वाचं म्हणजे या टाईपच्या नंतर आणखीही दोन टाईप आहेत, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्याकडे बनवलेला आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. रिमो टूचा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये त्याची लिंक मिळेलच. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक मी टाकते. तर हाही व्हिडिओ पहा आणि यामध्ये राहिलेल्या आणखी दोन टाईप्स दुसऱ्या व्हिडिओत सुद्धा आहेत, डिटेलमध्ये तो आहे. तर तोही व्हिडिओ जरूर पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, हे सर्व आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.